नमस्कार. भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच सर्वत्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अथवा ईव्हीएम द्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. सदर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया म्हणजेच मतदान आणि मतमोजणी अत्यंत सुलभ होणार आहे. हे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ज्याला आपण ईव्हीएम म्हणतो हे वापरण्यास अत्यंत सोपं असून बाळगण्यास अथवा वाहून नेण्यास अत्यंत सुटसुटीत आहे. सदर यंत्र ठेवण्यासाठी तसंच वाहून नेण्यासाठी बनवलेल्या कॅरिंग केसमुळे यंत्र सुरक्षितपणे वाहून नेणं शक्य झालं आहे. पाहूया ते मतमोजणी अत्यंत ईव्हीएम कॅरिंग केस. ही आहे बॅलेट युनिटची कॅरिंग केस. ज्याप्रमाणे आपण आपली ब्रीफकेस उघडतो त्याचप्रमाणे ही खाली असलेली बटणं आपल्याकडे खेचून ही कॅरिंग केस सहजपणे उघडता येते. बॅलेट युनिटची कॅरिंग केस ताब्यात घेताना त्यावर असलेला हा नंबर मशीनच्या आतील खालच्या बाजूला असलेला नंबर एकच आहे ना याची खात्री करून घ्या. कंट्रोल युनिटची कॅरिंग केस. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही दोन्ही बटणं आपल्या बाजूला खेचून सहजपणे ही कॅरिंग केस उघडता येते. दोन्ही कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट काळजीपूर्वक बाहेर काढून ठेवल्यानंतर रिकाम्या कॅरिंग केसेस सुरक्षित ठिकाणी ठेवा ही तुमची जबाबदारी आहे. आता आपण बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची माहिती करून घेऊया. सर्वप्रथम माहिती करून घेऊया बॅलेट युनिटची. बॅलेटिंग युनिट ही एक आयताकृती पेटी असते. बॅलेटिंग युनिट मधील भाग, कंट्रोल युनिटला जोडणारे केबल, रेडी लॅम्प, स्लाइड स्विच पॅनल, उमेदवारांचं बटण, उमेदवारांचे लाल दिवे आणि मतपत्रिका ठेवण्याचा पारदर्शक भाग. एका बॅलेट युनिटवर 16 उमेदवारांची नावं राहू शकतात. एखाद्या मतदारसंघामध्ये यापेक्षा जास्त उमेदवार असल्यास आपण दुसरं बॅलेट युनिट केबलद्वारे जोडू शकतो. कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिटद्वारे मतदानाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवलं जातं. कंट्रोल युनिटमध्ये 4 भाग असतात. पहिला भाग दर्शक भाग, यालाच डिस्प्ले सेक्शन असं म्हणतात. दुसरा भाग कॅन्डिडेट सेक्शन, यालाच कॅन्ड सेट सेक्शन असं देखील म्हणतात. तिसरा भाग रिझल्ट सेक्शन आणि चौथा भाग बॅलेट सेक्शन. यामध्ये बॅटरी लावण्याची देखील सोय केलेली आहे. या बॅटरीद्वारे कंट्रोल युनिट ऑपरेट होतं. यासाठी वेगळा विद्युत पुरवठा लागत नाही. डिस्प्ले सेक्शन, यामध्ये 2 दिवे असतात. ऑन लॅम्प हिरव्या रंगाचा आणि बिझी लॅम्प लाल रंगाचा. यामध्ये देखील 2 सेक्शन असतात. 1 2 डिजिटचं सेक्शन आणि दुसरं 4 डिजिटचं सेक्शन. कंट्रोल युनिटचा दर्शनी भाग पाहिल्यानंतर आता पाहूया कंट्रोल युनिटचा मागील भाग. हा भाग उघडताना 2 बोटांनी हलकेच दाब द्या आणि उघडा. कंट्रोल युनिट ऑन ऑफ करण्यासाठी स्विच आहे. स्विच ऑन केल्यानंतर सर्व लाईट्स लागलेत की नाही याची खात्री करून घ्या. कंट्रोल युनिट बॅलेट युनिटला जोडण्यासाठी हा प्लग आहे. या प्लगवर टॉप ही अक्षरं लिहिली आहेत. हा प्लग कनेक्टरशी अशा पद्धतीने जोडा की टॉप ही अक्षर मशीनच्या दिशेने येतील. ही अशी. हा प्लग जोडताना मात्र
बोटांनी हलकेच दाब द्या, हा असा, आणि मग हा प्लग बसवा. या मतदारसंघात 5 उमेदवार उभे आहेत असं गृहीत धरून हे युनिट तयार करण्यात आलं आहे. ही आहे 5 उमेदवारांची डमी मतपत्रिका. प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर मत नोंदवण्यासाठी खुली ठेवलेली ही बटणं. खालच्या आणि वरच्या बाजूला म्हणजेच बॅलेट युनिटच्या दोन्ही बाजूला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने लावलेली पत्ता चिठ्ठी म्हणजेच ऍड्रेस टॅग. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयातून आपल्याला हे बॅलेटिंग युनिट सीलबंद करून दिलं जाईल. बॅलेटिंग युनिटमध्ये मतपत्रिका लावलेली असेल, कंट्रोल युनिटमध्ये कॅन्डसेट म्हणजेच उमेदवारांची संख्या निश्चित केलेली असेल, तसंच उमेदवारांच्या नावासमोरील बटणं खुली ठेवलेली दिसतील, तसंच स्लाइड स्विच सेट केलेला असेल. हे बॅलेटिंग युनिट आपल्याला कशा प्रकारे सीलबंद करून दिलं जाईल याची माहिती घेऊया. सर्वप्रथम मतपत्रिका लावणे. बॅलेटिंग युनिट उघडताना ते अशा पद्धतीने हलकेच उघडायचे. बॅलेटिंग युनिटमध्ये मतपत्रिका लावणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, कारण एकदा ही मतपत्रिका सील केली तर काढता येत नाही. मतपत्रिका लावताना बॅलेट युनिटवरील दोन उमेदवारांमध्ये असलेल्या रेषेसमोरच मतपत्रिकेवरील रेष आली पाहिजे. ही अशा पद्धतीने जर वरखाली मतपत्रिका लावली गेली तर मात्र मतदाराचा गोंधळ उडू शकतो, त्यामुळे मतपत्रिका लावताना काळजी घ्या. मतपत्रिका लावली, आता ती सील करूया. मतपत्रिका ज्या ऍक्रेलिक पट्टीमध्ये आपण ठेवणार आहोत त्याची मागची बाजू, ही मागची बाजू दोऱ्याच्या साह्याने सील करूया. त्यासाठी या ऍक्रेलिक पट्टीच्या मागच्या बाजूला वर आणि खाली अशी दोन छिद्र ठेवलेली आहेत, त्यामध्ये दोरा घालून ही पट्टी आपण सील करूया. ही मतपत्रिका सील केल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार होऊ शकत नाही. ही मतपत्रिका सील करताना मात्र मेन किंवा लाक मशीनवर पडणार नाही आणि मशीन खराब होणार नाही याची काळजी घ्या. यानंतर उमेदवारांच्या नावासमोरील मतदानासाठीची बटणं खुली ठेवूया. हे बॅलेट युनिट ज्या मतदारसंघात वापरलं जाणार आहे तिथे 5 उमेदवार उभे आहेत, तेव्हा त्यांच्या समोरील बटणं खुली ठेवूया. अशा पद्धतीने 1, 2, 3, 4, 5. यानंतर स्लाइड स्विच सेट करूया. 16 पेक्षा जास्त उमेदवार एखाद्या मतदारसंघात असल्यास 2 बॅलेटिंग युनिटचा वापर करावा लागतो. अशा वेळी स्लाइड स्विच पहिल्या बॅलेटिंग युनिटवर 1 वर स्थिर ठेवावा, तर दुसऱ्या बॅलेटिंग युनिटवर तो 2 वर स्थिर ठेवावा. या बॅलेटिंग युनिटमध्ये 5 उमेदवार असल्यामुळे आपण ते 1 वर सेट करूया. यानंतर कंट्रोल युनिटवरील कॅन्ड सेट म्हणजेच उमेदवारांची संख्या सेट करूया. कंट्रोल युनिटवरील कॅन्ड सेट हे बटन दाबूया. बॅलेट युनिटमध्ये 5 उमेदवार निश्चित असल्यामुळे 5व्या उमेदवाराचं बटन दाबताच कंट्रोल युनिटवर CD5 अशी अक्षरं दिसतील. उमेदवारांची संख्या सेट झाल्यावर कॅन्ड सेटचं दार सील करूया. बॅलेटिंग युनिट तसंच कंट्रोल युनिटमधील कॅन्डसेटचं दार सीलबंद करून आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयातून दिलं जाईल. या तयार असलेल्या युनिटमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा फेरफार करू नये.
बॅलेट युनिट बरोबर कंट्रोल युनिट मधील कॅन्डिडेट सेक्शन देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून आपल्याला सीलबंद करून दिला जाईल. या कॅन्डिडेट सेक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचा आपण फेरफार करू नये. यानंतर मतदान केंद्राध्यक्षाने करावयाच्या कामाबाबतची माहिती घेऊया. मतदान सुरू होण्याच्या वेळेच्या एक तास अगोदर उपस्थित उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींसमोर मॉक पॉल म्हणजेच मतदानाचं प्रात्यक्षिक करून दाखवायचं आहे. त्याबाबतची कार्यपद्धती अशी, कंट्रोल युनिट बॅलेट युनिटला जोडावं आणि स्विच ऑन करावा. हे यंत्र चालू केल्यानंतर ते आपल्याला NP1 दाखवेल. NP1 म्हणजे नंबर ऑफ पोल, म्हणजेच हे यंत्र एकाच निवडणुकीसाठी तयार करण्यात आलं आहे. CD5 म्हणजे कॅन्डिडेट 5. हे यंत्र CD5 दाखवते, म्हणजेच हे यंत्र 5 उमेदवारांसाठी तयार करण्यात आलं आहे. यानंतर रिझल्ट सेक्शनचा दरवाजा उघडावा. त्यानंतर आतील बाजूचा कप्पा अंगठा आणि बोटाच्या सहाय्याने उघडावा आणि त्यानंतर क्लिअर बटन दाबावं. NP1, CD5, टोटल 0, उमेदवार क्रमांक 1, मतदान 0, उमेदवारांच्या नावासमोर मतदानाची नोंद झालेली नाही याची खात्री होईल. उमेदवार क्रमांक 3, मतदान 0. अशा प्रकारे 5 उमेदवारांच्या नावासमोर मतदान झालेलं नाही असं हे यंत्र दाखवते. डिस्प्लेवर एंड ही अक्षर आले म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आपण 5 उमेदवारांच्या नावासमोर मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रत्येकी 1 मत नोंदवूया. मत नोंदणीसाठी कंट्रोल युनिटच्या बॅलेट सेक्शन मधील बॅलेट हे बटन दाबावं. हे बटन दाबल्यावर कंट्रोल युनिटवरील लाल दिवा लागेल आणि त्याच वेळी बॅलेट युनिटवरील हिरवा दिवा लागेल. याचाच अर्थ हे मशीन मत नोंदणीसाठी तयार आहे. आता आपण मत नोंदणी करायला हरकत नाही. अशा प्रकारे आपण दुसऱ्या उमेदवाराला देखील मत देऊ शकतो. हे कंट्रोल युनिट मतदान केंद्राध्यक्षाकडे असतं. या बीप आवाजामुळे मतदान केंद्राध्यक्षाला मतदान पूर्ण झाल्याचं कळतं. पाचव्या उमेदवाराला मत देऊया. पाचही उमेदवारांना आपण 1-1 मत दिलेलं आहे. या उमेदवारांच्या प्रतिनिधींना आपण याची बेरीज दाखवूया. बॅलेट सेक्शन मधील टोटल हे बटन दाबून ही बेरीज आपल्याला दाखवता येईल. NP1, कॅन्डिडेट 5, TO म्हणजे टोटल 5. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचं दाखवण्यासाठी क्लोज हे बटन दाबूया. NP1, CD5,
मत 5, ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यानंतर आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं मत नोंदवू शकत नाही. बघूया मत नोंदवले जाते का ते. डिस्प्लेवर नो ही अक्षर दिसतंय, म्हणजे चुकीचं कमांड दिले गेलं आहे. तरी बघूया मत नोंदवलं जाते का ते. बीप आवाज आला नाही याचाच अर्थ तुमचं मत नोंदवलं गेलं नाही. यानंतर रिझल्ट सेक्शन मधील रिझल्ट हे बटन दाबून प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर प्रत्येकी एक मत झाले की नाही हे पडताळून पाहूया. टोटल मत 5, उमेदवार क्रमांक 1, मत नोंदणी 1, उमेदवार क्रमांक 2, एक मत पडलेला आहे. चौथ्या उमेदवाराला देखील एक मत पडलेला आहे. अशा रीतीने पाचही उमेदवारांना एक एक मत पडला आहे असं हे मशीन दाखवते. रिझल्टची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यानंतर क्लिअर हे बटन दाबून मतदान यंत्रातील नोंदवलेली सर्व मत काढून टाकावीत. NP1, CD5, टोटल मत 0, उमेदवार क्रमांक 1, मतांची संख्या 0, याप्रमाणे प्रत्येक उमेदवारासमोर 0 मत असल्याचं यंत्र दाखवून देत आहे. याचाच अर्थ या यंत्रात कोणत्याही उमेदवारासमोर मत नोंदणी झालेली नाही. सेक्शन सील करण्यापूर्वी कंट्रोल युनिटच्या मागील बाजूस असलेला स्विच ऑफ करावा. यानंतर आपण मतदान यंत्राची सीलिंग प्रक्रिया उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करूया. हे मशीन सील करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतील. पेपर सील, स्पेशल टॅग आणि स्ट्रिप सील. स्ट्रिप सील अशा प्रकारे असते, यावर A, B आणि D एका बाजूला आणि C मागच्या बाजूला असतो. त्याच बाजूला स्ट्रिप सीलचा नंबर देखील असतो. ABCD वर वॅक्स पेपर लावलेला असतो. या तीनही गोष्टी आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पुरवल्या जातील. सर्वप्रथम पेपर सील अशा पद्धतीने आत टाकायचे, पण ते आत टाकण्यापूर्वी हा असलेला नंबर उमेदवारांच्या प्रतिनिधींना द्यायचे आणि त्यांची सही पेपर सीलवर घ्यायची. तसंच केंद्राध्यक्षाने देखील स्वतःची पूर्ण सही यावर करावी आणि मगच पेपर सील आतमध्ये टाकावं.
हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आणि मग हे दार प्रेस करावा. यानंतर स्पेशल टॅग वरचा नंबर देखील उमेदवारांच्या प्रतिनिधींना द्यावा. त्यावर केंद्राध्यक्षाने आपली पूर्ण स्वाक्षरी करावी आणि तो टॅग अशा पद्धतीने क्लोज सेक्शन वर ठेवावा. पण त्याआधी उमेदवारांच्या इच्छुक मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या देखील स्पेशल टॅग वर घेण्यात याव्यात. नंतर रिझल्ट सेक्शनचा आतील दार धाग्याच्या साह्याने गाठ मारून बंद करावं. अशा पद्धतीने त्याच उरलेल्या दोऱ्यात स्पेशल टॅग अडकवून त्यावर पुन्हा गाठ मारावी. धाग्याची उरलेली टोक स्पेशल टॅग वर सील करावीत. पण त्याआधी खाली कार्डबोर्ड पेपर ठेवावा जेणेकरून मशीन खराब होणार नाही आणि क्लोज बटणाला धक्का लागणार नाही. स्पेशल टॅग अशा पद्धतीने आतमध्ये ठेवावा आणि त्याला ऍड्रेस टॅग लावून ते सील बंद करावं. यानंतर पेपर सीलचा मशीनच्या बाहेर आलेला खालचा भाग मधोमध दुमडावा. हा असा त्याखाली स्ट्रिप सीलचा ए स्टिकर असलेला भाग ठेवावा आणि त्यावर असलेला वॅक्स पेपर काढून पेपर सील चिकटवावं. अशा पद्धतीने त्यानंतर बी भागावरील वॅक्स पेपर काढून तो पेपर सीलच्या भागावर उलट्या दिशेने चिकटवावा. अशा पद्धतीने त्यामुळे सी भाग वरच्या बाजूला दिसेल. सी भागावरचा वॅक्स पेपर काढून पेपर सीलचा वरच्या बाजूला मशीन बाहेर आलेला भाग अशा पद्धतीने चिकटवावा. आता ही स्ट्रिप सील काळजीपूर्वकरित्या क्लोज बटणाच्या खालून गुंडाळून उजव्या बाजूने पेपर सीलवर आणावी. जेणेकरून डी हा भाग पेपर सीलच्या वरच्या भागावर येईल. डी भागावरचा वॅक्स पेपर काढून तो पेपर सीलच्या ठिकाणी अशा पद्धतीने दाबून चिकटवावा. त्यामुळे स्ट्रिप सील वरचा नंबर आपल्याला दिसू लागेल. अशा प्रकारे तयार केलेलं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतदानासाठी तयार होईल. अशा प्रकारे तयार केलेलं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर सुरू करण्यापूर्वी मागील बाजूस असलेला स्विच ऑन करावा. सर्व निवडणूक साहित्य घेऊन तुम्हाला नेमून दिलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी केंद्राध्यक्षासोबत नेमून दिलेल्या वाहनात बसून पोहोचायचं आहे. आपली नेमणूक याच मतदान केंद्रावर झाली आहे याची खात्री करून घ्या.
मतदारांना इशारा हा फलक लावलात का? मतदान केंद्रात आत जाण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा मार्ग अशी पाटी लावलीत का? आता मतदान केंद्राची कक्षा दाखवणारी 200 मीटरची रेषा केंद्रासभोवती आखून घ्या. मतदान केंद्राच्या 200 मीटर त्रिज्येच्या परिसरात राजकीय पक्षाचा प्रचार होऊ शकेल असं साहित्य नाही ना याची खात्री करून घ्या. असल्यास ते काढण्यास सांगा. मतदान केंद्रात कोणी कुठे बसायचं, कोणी कोणतं काम करायचं या सगळ्याची स्थान निश्चिती महत्त्वाची आहे. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आराखड्याप्रमाणे रचना केलीत का हे पाहून घ्या. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदान अधिकाऱ्यांच्या बाजूला किंवा मागे बसावं. क्रमांक 1 च्या मतदान अधिकाऱ्याकडे मतदारांची यादी असेल. क्रमांक 2 च्या मतदान अधिकाऱ्याकडे मतदाराच्या डाव्या हातावर तर्जनीवर लावण्याची शाई असेल. क्रमांक 3 च्या मतदान अधिकाऱ्याकडे कंट्रोल मशीन असेल. मतदान कक्ष बाजूला असावं ज्यामुळे मतदाराचं मत नोंदवताना ते गोपनीय राखलं जाईल. भारत निवडणूक आयोगाकडून मिळालेलं वोटर कार्ड किंवा आपली ओळख पटवणारं एखादं ओळखपत्र मतदार घेऊन आला आहे की नाही याची खात्री करा. यावेळी बोगस मतदान होऊ नये यासाठी 2 वेळा बोटावर शाई लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वप्रथम मतदाराची ओळख पटल्यावर आणि नंतर मतदाराने स्वाक्षरी केल्यानंतर अशी 2 वेळा बोटावर शाई लावली जाईल. मतदार ही व्यक्ती अंध असल्यास या व्यक्ती सोबत येणाऱ्या व्यक्तीच्या सहाय्याने ती अंध व्यक्ती मतदान करू शकते. सदर सोबती म्हणून आलेल्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये. तसंच त्यांनी कोणत्याही मतदाराचा सोबती म्हणून यापूर्वी काम केलेलं नाही असं प्रतिज्ञापत्र घेऊन त्याला सोबती म्हणून अंध मतदाराबरोबर जाण्याची परवानगी दिली जाते. उमेदवार प्रतिनिधीने एखाद्या मतदाराविषयी आक्षेप घेतल्यास प्रथम आक्षेप नोंदवणाऱ्यास 2 रुपये भरून पावती देण्यात येईल. या दरम्यान मतदान प्रक्रिया सुरूच ठेवावी. तुमच्याकडे काय पुरावा वगैरे आहे का ती व्यक्ती नाही आहे वगैरे असं काय काही नाही पुरावा तुमच्याकडे काय तिथे? मतदान केंद्राध्यक्षाने जरूर ते पुरावे घेऊन तसंच चौकशी करून आक्षेप स्वीकारायचा की फेटाळायचा याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. यांना तुम्ही ओळखता? हो ओळखतो. आक्षेप फेटाळला गेल्यास त्या मतदाराला मत नोंदणी करण्यास परवानगी द्यावी. भाग क्रमांक 943 पृष्ठ क्रमांक 18 अनुक्रमांक 771 सावंत दीपक शांताराम.
एखाद्या विशिष्ट मतदाराच्या नावावर एखादी व्यक्ती अगोदरच मतदान करून गेली असल्यास त्या विशिष्ट व्यक्तीला जुजबी प्रश्न विचारून त्याच्या ओळखीबाबत खात्री करून तसंच त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्याशाईने खून केल्यानंतर प्रगत मतदाराच्या यादीत नोंद घेऊन त्या मतदाराची सही किंवा अंगठा घेऊन त्या व्यक्तीला मतदान पत्रिका देण्यात येते. कंपार्टमेंट मध्ये जायचं आणि मतपत्रिका मत नोंदवायचं आणि मतपत्रिका माझ्याकडे आणायची. असा मतदार मत नोंदवून केंद्राध्यक्षाकडे ते सुपूर्द करेल. ते मत वेगळ्या लिफाफ्यात ठेवलं जाईल. विभागीय अधिकारी म्हणजे झोनल ऑफिसर मतदान प्रक्रिया चालू असताना ठराविक वेळेनंतर येऊन किती टक्के मतदान झालं याची नोंद घेत असतो. या नोंदीमुळे सायंकाळी किती टक्के मतदान झालं याविषयी माहिती देता येते. एखादी व्यक्ती मतदान केंद्रात आल्यानंतर त्याच्याविषयी आक्षेप नोंदवला गेल्यास ती व्यक्ती ती नाही अशी खात्री झाल्यानंतर अशा व्यक्तीला ती तोतया व्यक्ती आहे असं समजून भारतीय दंड संविधान 171 नुसार आवश्यक कारवाई करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलं जातं. सायंकाळी 5 वाजता मतदान बंद करायचं आहे. केंद्राध्यक्षाने सायंकाळी 5 वाजता स्वतःच्या स्वाक्षरीने रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना स्लिप द्यायच्या आहेत. या स्लिप देताना शेवटच्या मतदारापासून स्लिप द्यायची आहे जेणेकरून रांगेत उभ्या असणाऱ्या सर्वांना 5 नंतरही मतदान करता येईल. संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. मतदानाची वेळ संपलेली आहे. कंट्रोल युनिटवरचं क्लोज बटनाचं झाकण उघडून आतील काळ्या रंगाचं क्लोज बटन दाबावं. प्रक्रिया उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करायची आहे. यानंतर या मतदान यंत्रात आपल्याला कुठल्याही प्रकारची मतनोंदणी करता येणार नाही. यानंतर मागे असलेला स्विच ऑफ करावा आणि बॅलेट युनिटची केबल काढावी. यानंतर सीलबंद मशीन कॅरिंग केस मधील प्लास्टिक बॅग मध्ये टाकून सुरक्षित ठेवावं. त्याचप्रमाणे बॅलेट युनिटची केबल व्यवस्थित फोल्ड करून केसमध्ये व्यवस्थित ठेवावं. या कॅरिंग केसमध्ये
केबल ठेवण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही कॅरिंग केसेस ऍड्रेस टॅग लावून सीलबंद कराव्यात. अशा प्रकारे या दोन्ही सीलबंद केलेल्या कॅरिंग केसेस तसेच संविधानिक आणि असंविधानिक लिफाफे त्याचप्रमाणे इतर मतदान साहित्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या ताब्यात द्यावं. ईव्हीएमचा वापर कशा पद्धतीने करायचा याचं आपल्याला पूर्ण आकलन झालं असेलच. सदर माहितीचा वापर करून मतदान प्रक्रिया आपण व्यवस्थित पार पाडायची आहे आणि ती आपण व्यवस्थितपणे पार पाडाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. लोकसभा निवडणूक 2004 ची निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.